श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे नागपंचमी आणि आज आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकरांची आणि नागदेवतेची उपासना करायची आहे. भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना, ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात, त्यामुळे आपण त्यांना पशुपतीनाथ या नावाने ओळखत असतो. भगवान शिवशंकरांचे आराध्य कोण आहेत तर ते आहेत भगवान विष्णू. त्यामुळे घरामध्ये भगवान शिवशंकरांबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा आराधना करा, त्यावेळेस ते अजूनच खूप लवकर प्रसन्न होत असतात. मग आराधना म्हणजे काय करायचं तर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर घरामध्ये आज लक्ष्मी चालीसाचं पठण करा. त्याचबरोबर आज द्वादश ज्योतिर्लिंगाचं स्तोत्रमचं पठण करा आणि नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करा. ओम नमो नारायणा किंवा मग ओम विष्णवे नमः, या सर्व सेवा तुम्हाला करणं शक्य नाही आहे. तुम्ही फक्त पठण केल्या म्हणजे श्रवण जरी केल्या तरीही चालेल, पठण केल्या तरीही चालेल, तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचे आहेत. फक्त त्यावेळेस आपला श्रद्धा, आपला भाव आणि आपला विश्वास असणं तितकं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता नागपंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते बाहेर काढण्यासाठी, घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्याला आज घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे. बघा, कापूर जो असतो तो आपल्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येत असतो. कापूरमध्ये ज्या काही सकारात्मक गोष्टी असतात तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये खूप उपयोगी पडत असतात. आणि आपल्या घरामध्ये जी लोकं राहतात ना, तर त्यांच्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येत असतात. आता हे निगेटिव्ह विचार कसे, तर बघा, मी काहीही काम करू पण त्यामध्ये मला कधी यश येत नाही, किंवा घरामध्ये जी महिला असते तिला घरामध्ये कंटिन्यू काम करण्याचा कंटाळा येतो, सारखं कंटिन्यू झोपून राहूशी वाटतं, घरामध्ये स्वयंपाक करूशी वाटत नाही, किंवा मग घरामध्ये तुम्हाला खूप असा कंटाळा येतो, खूप आळस मनामध्ये भरलेला असतो. ते का होतं आपल्याला, तर घरामध्ये त्यावेळेस खूप निगेटिव्ह एनर्जी असतात, त्यामुळे ते जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात. आणि अमावस्या जवळ आली, पौर्णिमा जवळ आली, तर काय होतं की आपल्याला समजतं की आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडण होतात, कटकटी होतात, वादविवाद होतात, तर त्यामुळे हे जे नकारात्मकता असते ना, तर ती संपवण्यासाठीच हे जे काही विशिष्ट दिवस असतात, ह्यावेळेस आपल्या पृथ्वीवरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती हजारपटी जास्त असते. तर त्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा सुद्धा आपल्या घरावरती पडू शकतो आणि ही सर्व ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत तर त्या संपू शकतात. तर त्यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे असतात. तर आता ही रेमेडी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे ते बघा. याच्यासाठी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. कापूर कोणताही घ्या, भीमसेनी घेतला किंवा साधा घेतला तरीही चालेल. आता त्यानंतर तुम्हाला दोन वस्तू याच्यासाठी लागणार आहेत. दोन वस्तू कोणत्या घ्यायच्या आहेत, तुम्हाला सर्वांना नारळाची शेंडी माहीत आहे, नारळ हे सर्वांनाच माहीत असतं, तर त्या नारळाच्या शेंड्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. किती, एक ते दोन तुम्ही घेऊ शकतात, एक जरी घेतली तरीही चालेल. त्याच्यानंतर गौरी तुम्हाला घ्यायची आहे. गौरी तुम्हाला माहीत आहे की गाईचं जी गौरी असते तर ती किती पवित्र असते. गाईला आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं, तर ही गौरी आणि नारळाच्या शेंड्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ही गौरी कापूरच्या साहाय्याने प्रज्वलित करायची. काय करायचं, गौरी घ्यायची, गौरीवरती थोडंसं तूप टाकायचं, त्यावरती ह्या नारळाच्या शेंड्या ठेवायच्या आणि कापूर हा दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा आणि ह्या नारळाच्या शेंड्या पेटवायच्या की आपोआपच गौरी जी आहे तर ती आपली पेटणार आहे. त्यानंतर ही जी संपूर्ण गौरी आणि जी नारळाच्या शेंड्याची धुरी जी आहे तर ती संपूर्ण घरातून फिरवायची आहे. एक 5 मिनिटे दरवाजे सुद्धा तुम्ही खिडक्या दरवाजे बंद करून घ्यायचे आहे, जेणेकरून हा जो धूर आहे तर तो घराच्या बाहेर जाणार नाही. या धुरामुळे नकारात्मकता जी कुठे कोपऱ्यामध्ये दडलेली असते, आपल्या घरामध्ये जे काही वाईट विचार असतात तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. तर ही 5 मिनिटे संपूर्ण घरातून फिरवली की घंटीचा नाद सुद्धा करायचा, मुख्य दरवाजावरती यायचं,
त्यानंतर संपूर्ण दरवाजे खिडक्या ओपन करून द्यायच्या आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तिथे तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत घरामध्ये कंटिन्यू तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमो नारायणा यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। त्यानंतर हे जळेल विझलं की विझल्यानंतर तुम्हाला हे पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा निर्माल्यात तुम्ही टाकून देऊ शकता। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचा आहे। तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल। संध्याकाळी 6 नंतर कधीही करू शकता। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।